श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे ज्येष्ठा गौरी आवाहन, तसेच उद्या मंगळवार देखील आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान देखील आहेत. आता काही ठिकाणी गणपती बाप्पा बसवत नाही किंवा गौरी घरामध्ये बसवत नाही, पण अशा व्यक्ती देखील गणपती बाप्पाची सेवा या करत आहे. तर आपल्याला उद्या काही उपाय काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच बदल हे तुम्हाला बघायला मिळते. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. खरं तर संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, मुलांचा आजारपण असेल किंवा दुसरं कुणाचाही आजारपण असेल ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्या काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतीही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता देखील दूर होईल. आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करा ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही, किंवा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. तसेच आता घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की जे खूप नकारात्मक असतात. आपण त्यांना कितीही पॉझिटिव्ह बोललं तरी पण ते नकारात्मकच बोलत असतात. तर अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की त्या टाकल्यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मकता असेल, आजारपण असेल तर ते देखील दूर होईल. अगदी त्या व्यक्तीला न सांगता न कळत तुम्ही या वस्तू टाकायच्या आहेत. तसेच मुलांची जर अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही तर त्यासाठी देखील आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता उद्या मंगळवार आहे. उद्याच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि उद्याच ज्येष्ठा गौरीचे आवाहन देखील आहे. आता त्यामुळे काही घरांमध्ये ज्येष्ठा गौरी देखील येणार आहे. भारतात अनेक रूढी परंपरा आहे, यासोबतच श्रद्धेलाही महत्व आहे. भारतात अनेक धार्मिक श्रद्धा पाळल्या जातात, त्यांना अत्यंत महत्व दिलं जातं. अनेक लोक वैदिक शास्त्रावर विश्वास ठेवतात. ज्योतिषशास्त्राचा रोजच्या जीवनात वापर केल्यास चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतील. ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी केल्याने तुम्हाला आयुष्यात यश, पैसा आणि समृद्धी मिळण्यास देखील मदत होऊ शकते. आता उद्या आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाज्यावरती लावायचं आहे. मग ते कसं लावायचं, तर आपल्याला 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. आंब्याची पाने घेतल्यावरती प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून ती पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ज्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण असतं त्या घरामध्ये फक्त सकारात्मकताच असते. आपण बघा, कोणतंही शुभ कार्य असो आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाज्यावरती लावतच असतो, किंवा अगदी आंब्याच्या पानाची डहाळी देखील दरवाज्यावरती लावत असतो. तर या दिवशी देखील आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. एकदा भगवान भोलेनाथांनी त्यांचा जेव्हा तिसरा डोळा उघडला होता तेव्हाच कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते. भोलेनाथांचा तिसरा डोळा उघडल्यामुळे कामदेव हे जळायला लागले, त्यासोबतच आंब्याचे झाड देखील जळू लागले. पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला, तरी पण भगवान भोलेनाथ आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि तेव्हापासून आंब्याच्या झाडाला त्यांनी आशीर्वाद दिला की आंब्याच्या झाडाचा जो पण कोणी वापर करेल त्याच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल. तसेच प्रत्येक शुभ कार्यावेळी आंब्याची पाने ही वापरली जातील. आता त्यानंतर आंब्याचे झाड देखील हिरवे झाले आणि आपण देखील सर्वजण आंब्याच्या पानांचा उपयोग हा करत असतो. आता आपल्या इथे गणपती बाप्पा आहे, तसेच गौरी येणार आहे. मग आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. आता ती व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येणार असेल, पण जर आपल्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण असेल तर ती व्यक्ती देखील घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येत असते. म्हणून अशा प्रकारचं आंब्याच्या पानांचं तोरण दरवाज्यावरती लावायचं आहे. 11 आंब्याची पाने घ्यायची आहे, 11 सफेद फुले घ्यायची आहे. आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आपण 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुलांचं तोरण म्हणून घ्यायचं आहे. प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. आपण जेव्हा कुंकू घेत असतो त्या कुंकूमध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतरच आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तसेच प्रत्येक सफेद फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करावं. आता हे आंब्याच्या पानांचं तोरण थोड्या वेळ आपल्याला गणपती बाप्पा पुढे माता लक्ष्मी पुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतर 10-15 मिनिटांनंतर आपण हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे की ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मकताच घेऊन येईल. तसेच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. उद्या सकाळी शक्यतो
तरी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचाच प्रयत्न करा. आता सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करायला जातो तेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ हे आपल्यामधील जी काही नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम करत असतं. तसेच आपण जर आजारी असलो तर आजारपण देखील दूर होत असतं. मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तसेच 2 थेंब गंगाजल देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याच्याने हे शक्य होणार नाही, त्यामुळे घरीच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. अगदी तुम्हाला गंगाजल टाकणे शक्य नसेल किंवा घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. आता त्यानंतर तिसरी वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे हळद. आता हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी ही येणार आहे, त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आपला जर गुरुग्रह बळकट असेल तर आपल्याला कधीही कोणत्याही संकटांचा सामना हा करावा लागत नाही. आपल्यावरती जरी संकटे आले तर आपण सहजपणे त्यावरती मात करू शकतो. तर आपण या 3 वस्तू घ्यायच्या आहे, मीठ, गंगाजल आणि हळद. या 3 वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. पण आता या वस्तू टाकण्याच्या अगोदर आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचं आहे की ज्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत आहोत त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच मिळेल. तर तो मंत्र असा आहे की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. आता घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना मंत्र म्हणणे शक्य होणार नाही, तर अशा वेळेस तुम्ही या वस्तू टाकत असताना या मंत्राचा जप करायचा आहे. तर आता घरातील अशा काही व्यक्ती असतील की ज्या या गोष्टी अजिबातही मानत नसतील, तर अशा व्यक्तीच्या न कळत तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे त्यांना देखील कुठलीही नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल व आजारपण देखील दूर होईल. घरामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे. आता आपण या वस्तू तर या मंगळवारी टाकू शकतो, पण जर तुम्हाला नोकरीबाबत जर काही अडचणी असतील किंवा मग नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा आपला व्यवसाय आहे पण तो व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल, त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतील, अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल, ज्यांना पण नोकरी आणि व्यवसाय संबंधित प्रश्न आहे, तर अशा व्यक्तींनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी मध टाकायची आहे आणि मध टाकूनच मग आपण आंघोळ करायची आहे. अगदी 2 थेंब मध टाकली तरी पण चालेल. आणि आपण या मंत्राचा जप देखील करायचा आहे. जेव्हा मध टाकतो तेव्हाच आपण हा मंत्र जप करून मग आंघोळ करायची आहे. आता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा, बघा तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद.